ज्याला कुणाला कुणालाही शिव्या घालायच्या असतील तर महाराष्ट्रात आहे, आम्ही काहीच कळणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे नपुंसक सरकार आहोत. या आंबेडकरांना शिव्या घाला, या शिवाजी महाराजांना शिव्या घाला, या फुलेंना शिव्या घाला, या धोंडोकेशव कर्वेंना शिव्या घाला, या कर्मवीर भाऊराव पाटलांना शिव्या घाला, या तुकारामाला शिव्या घाला, कोणालाही शिव्या घाला. महाराष्ट्रात तुम्हाला असं मोकळं मैदान आहे. तर आपण आज एक ट्विट केलेला आहे, त्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे कालीचरण यांनी, तसेच असं आहे की माझं म्हणणं असं आहे, कालीचरणाला महात्मा गांधींबद्दल बोलून दिला. आजकाल उखडपणाने मधुराम गोडसेचं नथ्थूचं समर्थन होत आहे. बागेश्वर बाबा म्हणतो, साईबाबा कोण, त्यांना कोण मानत, करोडो भक्त आहेत साईबाबांचे. मी सुद्धा एक भक्त आहे साईबाबांचा. सायराम सायराम. म्हणून मी म्हटलं की जाहीर आमंत्रण द्या, ज्याला कुणाला कुणालाही शिव्या घालायच्या असतील तर महाराष्ट्रात आहे, आम्ही काहीच कळणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे नपुंसक सरकार आहोत. या आंबेडकरांना शिव्या घाला, या शिवाजी महाराजांना शिव्या घाला, या फुलेंना शिव्या घाला, या धोंडोकेशव कर्वेंना शिव्या घाला, या कर्मवीर भाऊराव पाटलांना शिव्या घाला, या तुकारामाला शिव्या घाला, कोणालाही शिव्या घाला. महाराष्ट्रात तुम्हाला असं मोकळं मैदान आहे. कारण का मराठी माणूस आता शोषित झाला आहे, तो सहन करायला शिकला आहे, तो काहीच बोलत नाही कोणाबद्दल. आणि महाराष्ट्र सरकार तर नपुंसक आहे, त्यामुळे कोणी या बोला, तुमच्यावर कारवाई होणार नाही, तुमच्यावर केस होणार नाही, तुम्हाला पोलीस जॉब विचारणार नाही, पोलीस तुमचं संरक्षण करतील. हे जाहीर आमंत्रण आहे सगळ्यांना. या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आनंद घ्या. साईबाबांना शिव्या घाला, उद्या गजानन महाराजांना शिव्या घाला. जे जी श्रद्धास्थान आहेत त्याच्यावर या उदळच मारा. आम्ही काही बोलणार नाही, आम्ही तुम्हाला पोलीस संरक्षण देऊ, पण या. आणि महाराष्ट्राच्या जो वातावरण आहे ते बिघडवून टाका, या. सर, येत्या काही महिन्यामध्ये असं वारंवार हे घडत आलेलं आहे, काय वाटतं सरकार? ज्यांनी बागेश्वरला बोलवला होता, ती त्या आमच्या मॅडम कोणत्या, गीता जैन का काहीतरी आहेत त्या मॅडम, त्यांनी सांगावं बाबा साईबाबा का, म्हणजे आता बागेश्वरला एवढं डोक्यावर घेतलं होतं तिने, त्या बागेश्वरनी काय बोललाय साईबाबांबद्दल ते वाचावं. की लांडग्याचं कातडं का घातलं म्हणून कडे सिंह होत नाही किंवा वाघ होत नाही. आता साईबाबा लांडगे धन्य आहे बाबा त्या बागेश्वरची, आणि धन्य आहे त्या कालीचरणची. आता आम्ही म्हटलं की यांना धडा शिकू तर आमच्यावर लगेच केस घेतील, दुसऱ्या मिनिटाला लगेच इथे वर्तकनगरचे पोलीस येतील, मग वरिष्ठ अधिकारी प्रेशर आहे म्हणून केस घेतील आणि आम्हाला टाकतील आतमध्ये. सध्या असे दिवस आहे.